आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुण्यातल्या स्वरगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये शिवसंकल्प चला जिंकूया हा मेळावा जो आहे तो पार पडतो. आपण पाहतो की मेळाव्याची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करतायत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा जो आहे तो सुरू होतो आणि आज पुण्यातल्या स्वरगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये शिवसंकल्प चला जिंकूया या मेळाव्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की समोर बॅनर जो आहे तो या ठिकाणी व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला लावण्यात आलेला आहे ज्यावरती जनतेला न्याय देणार आणि गद्दारांचा कडेलोट करणार अशा आशय जो आहे तो या बॅनरवरती लिहिलेला आहे. उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा मोठा फोटो जो आहे तो आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आजच्या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय संबोधित करतात किंवा पुण्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेकडून दावा केला जातो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या बालेवाडीमध्ये अमित शहांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरती औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो करत टीका जी आहे ती केलेली होती. अमित शहांच्या टीकेला आज उद्धव ठाकरे मेळाव्यामधून उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संबोधित करतील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. मात्र आपण पाहतोय की सगळी तयारी जी आहे ती आता स्वरगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये आता जवळपास पूर्ण झालेली आहे. या सभागृहाची आसन क्षमता जी आहे ती जवळपास 7,000 एवढी आहे. मात्र उभे राहून आणि बसून जवळपास 10 ते 15,000 जण या सभागृहामध्ये बसू शकतात एवढी क्षमता या सभागृहाची आहे. त्यामुळे मोठी गर्दी जी आहे त्याच्या मेळाव्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ही सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नक्की काय बोलतात याची उत्सुकता सगळ्यांना लागली. कॅमेरा पर्सन तुषार ननवरे सून मी प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.